उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची. नांदगाव येथे आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष विशाल वडगुळे यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव सातबारा उतार्यावर नोंद करावी, कांद्याचे अनुदान त्वरित मिळावे यासाठी येणारे अडथळे दूर व्हावे यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर रोडवर रास्ता रोको करत आंदोलन सुरू केले. यावेळी जय जवान जय किसान, प्रशासनाचा धिक्कार असो आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच नांदगाव नायब तहसीलदार कोणकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन संबंधित तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांना आदेश देऊन शेतकऱ्यांना आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. असं माध्यमांशी बोलताना आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल वडगुळे, स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका प्रमुख निलेश चव्हाण यांनी सांगितले. तलाठी आणि कृषी अधिकारी अहवालाला लोकांना पावती जोडायला लागतात, त्यांच्या पंचांच्या सह्या मागतात. मी तो अहवाल त्यांना आपण देऊ राहिले. आपले लोक चाळीसगाव तालुक्यामध्ये काही लोकांनी कांदे विकलेले आपल्याकडच्या, त्या लोकांना ते अहवाल घेतील ते अहवाल घेतील ते म्हणजे उतारा आणि उतारा सह्या. आता त्यांना ती खडच्या तलाठ्यांनी उतारी दिलेले, त्यांचा काही दोष नाही आहे. चाळीसगावच्या मार्केट कमिटीचा काही दोष नाही. तिकडच्या तलाठ्यांनी उतारी दिलेले सह्या बी दिलेले आणि पीक पाणी सुद्धा कांद्याची लावून दिलेली आहे. आणि इकडचे अहवाल आपण जर त्यांच्याकडे नेले तिकडचे आपले परत जळगाव जिल्हा नाही, तिकडचे तलाठ्यांनी त्यांना उतारी प्राप्त करून दिलेले. त्या मार्केटची काही चुकी नाही. आपल्याकडचे तलाठी का अशी उतारी देते? इथं जर सही देतात तर इथं का उतारी देतात? ते इथं काढा संपावर गेले, गावाला गेलो, इथं ते अहवाल देऊ राहिले. इथं सही द्यायला का हरकत त्यांना? भेटते नाही मार्केट कमिटीचे निकाल होते काल. उत्तर महाराष्ट्र टाइम्स साठी अनिल धामणे, नांदगाव.